हाय फ्रेंड्स बेलेसा किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट होणारा एकदम युनिक असा नाश्ता बनवणार आहे मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मग मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी असो हा नाश्ता अगदी झटपट होणार आणि हेल्दी पण खूप आहे चला तर मग रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते आज आपण बघणार आहे बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एक चम्मच छोट्या चमचाने पोहे खायच्या एक चम्मच तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक चमच बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे किंवा एक छोटा कांदा सिमला मिरची टाकायची आहे अगदी थोडीशी एकच चम्मच एक चम्मच गाजर टाकायचं आहे एक चम्मच मटर टाकायचे आहे आपल्याला यातली एखादी भाजी कमी किंवा जास्त असेल तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये कमी किंवा जास्त करू शकता याला छान परतून घ्यायचं गॅस मंदच ठेवायची खूप मोठी नाही करायची आणि मंद गॅसवर याला छान परतून घ्यायचं यामध्ये आपल्याला अगदी चिमूडभर मिऱ्याची पावडर टाकायची आहे खूप नाही टाकायची फक्त चिमूडभर टाकायची आहे हे पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि आता एक चम्मच यामध्ये शेजवान चटणी टाकायची आहे आणि आता याला छान असे फिरवून घ्यायचं आहे बघा शेजवान चटणी पण तुमच्याकडे नसेल तरी ते ऑप्शनल आहे तुम्ही टोमॅटो कॅचअप टाकला तरी चालेल या एक चम्मच यामध्ये पाणी टाकायचं आणि याला आता झाकून द्यायचं याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला बघा अगदी लवकर एका मिनटामध्ये याला उकळी येऊन जाणार गॅस मोठी करायची आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची आता उकळी आलेली आहे छान आपण उझाकन उघडून बघूया आणि आता यामध्ये मॅगी मसाला जो येतो तो टाकायचा आहे आणि आता जी मॅगीची पॅकेट येते ती एक पॅकेट यामध्ये टाकून द्यायची आहे ही आटा मॅगी आहे एक छोटं पॅकेट घेतलेलं आहे हे यामध्ये टाकून द्या मॅगी मसाला पण पूर्ण टाकलेला आहे यामध्येच आलेला आणि ही मॅगी पण यामध्ये टाकायची आहे बघा अगदी मस्त असा मुलांना मॅगी म्हटलं की खूप आवडतात त्यापासून आपण मस्त असा नाश्ता बनवणार आहे आणि मुलांना पण खूप आवडणार आहे झाकून ठेवून मॅगीला मी एखादा मिनिट शिजवून घेतलेलं आहे अगदी छान अशी मॅगी शिजलेली आहे आणि वरून अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे सगळ्या सॉसमध्ये वगैरे मीठ असते आणि मॅगीच्या पावडरमध्ये पण मीठ असते त्यामुळे खूप मीठ नाही टाकायचं अगदी चिमूडभरच टाकायचं मॅगी झालेली आहे आता मी ब्रेड घेतलेले आहे बघा हे रेग्युलर ब्रेड आहे बेकरीमध्ये मार्केटमध्ये कुठेही मिळतात थोडे मोठ्या साईजचे घेतलेले आहे आता आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर असेल तुम्ही बटर लावलं ला तरी चालेल बघा वरच्या बाजूनी याला असं मी माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तूप लावून घेतलेलं आहे हे या बाजूने ठेवून द्यायचं बघा ज्या बाजूने आपल्याला खालची बाजू करायची आहे त्या बाजूनी आता मी यावर एक चम्मच शेजवान चटणी टाकलेली आहे जर तुम्हाला शेजवान चटणी नसेल यूज करायची तिखट वगैरे लागत असेल मुलांना तर तुम्ही यामध्ये ऐवजी टोमॅटो कॅचअप टाकला तरी चालेल एक चम्मच टोमॅटो कॅचअप यूज करा आता यावर कोबीचे काही काप टाकून घ्यायचे आहे कोबी छान लांबट कापून घेतली आणि पत्ता कोबी ही यावर टाकून घ्यायची आहे यावरच काही गाजरचा किस टाकून घेतलेला आहे गाजर पण किसून घेतलेला आहे यावर सिमला मिरचीचे काही तुकडे टाकून घ्यायचे आहे भाज्या ऑप्शनल आहे तुम्हाला ज्या ज्या आवडत असेल मुलांना त्या त्याच टाका ज्या आवडत नसेल त्या स्किप केल्या तरी चालेल सगळ्या छोट्या मुलांना मॅगी खूप आवडते बघा यावर टोमॅटो पण टाकलेले आहे थोडे बारीक काप करून आणि मुलांना सँडविच पण खूप आवडते मग मॅगीचं कॉम्बिनेशन करू जर आपण या पद्धतीने सँडविच बनवले तर मुलांना नक्कीच खूप आवडणार आणि हेल्दी पण आहे कारण आपण यामध्ये सगळ्या भाज्या यूज केलेल्या आहे आणि बटरऐवजी तूप लावलेला आहे तूप पण हेल्दीचं आहे आणि लवकर होणारी रेसिपी आहे बघा अजूनच हेल्दी होण्यासाठी किंवा हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये मी चीज टाकलेला आहे हा एवढा क्यूब मला पंधरा रुपयाचा आलेला आहे आणि हा क्यूब मी यावर किसून टाकून देणार आहे एवढा नाही लागणार आहे फक्त अर्धाच क्यूब लागणार आहे यावर आणि मुलांना चीज पण खूप आवडते बघा याला पण आता वरच्या बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावा आणि दोन्ही नसं नाव तुम्हाला जर आवडत तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल काही हरकत नाही आणि ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे बघा एका बाजूनी तुम्ही याऐवजी मिंटची चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी पण लावू शकता किंवा हिरवी चटणी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावलं तरी चालेल आता यावर काही पत्ताकोबीचे काप ठेवायचे आहे काही गाजराचा किस टाकलेला आहे आता हे टोस्टर बंद करून द्यायचं आहे आणि आपल्याला हे गॅसवर ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने छान असं अलटपलट करून एक एक मिनिट दोन्ही बाजूने होऊ द्यायचं आहे जर तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावर पण हे सँडविच बनवू शकता अगदी टोस्टरमध्ये होते त्याच पद्धतीने तव्यावर पण हे सँडविच होतात काहीच फरक लागत नाही टेस्ट पण तशीच लागते बघा जर तुमच्याकडे हे टोस्टर नसेल तर चला तर मग दोन्ही बाजूने छान झालेलं आहे आता मी दुसऱ्या एक करून घेणार आहे टोमॅटो कॅचअप टाकलेला आहे एका भागावर बघा खालून मी तूप लावून घेतलेलं आहे दोन्ही ब्रेडला एका याच्यावर ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आणि आता यावर पत्ताकोबी टाकून घेतलेली आहे सगळ्या भाज्या ज्या पद्धतीने आपण पहिले टाकलेल्या आहे तशाच टाकायच्या आहे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडत असेल तुम्ही त्या त्या टाका तुम्हाला जर एखादी भाजी नसेल आवडत तर स्किप करा काही टोमॅटोचे काप टाकलेले आहे आणि आता यावर मॅगी टाकून द्यायची आहे जी मुलांना आवडणारी मॅगी आहे तीच आहे पण तिला थोडं आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे बघा आता यावर आपल्याला चीज पण किसून घ्यायचं आहे मॅगी टाकल्यानंतर आणि चीज पण मुलांना खूप आवडते आणि हेल्दी पण खूप आहे बघा असं किसून घ्यायचं आहे आणि एवढ्या मॅगीच्या पॅकेटपासून आठ ते दहा सँडविच तयार होतात जर एक पॅकेट आपण मॅगीचं आणलं तर आठ ते दहा सँडविच आरामात तयार होतात आता आपल्याला यावर पण थोड्या पत्ताकोबी टाकून घ्यायची आहे आणि ऑप्शनल तुम्हाला जे पाहिजे ते भाज्या टाकून घ्या आणि आता हे यावर ठेवून द्यायचं आणि आपण हे तव्यावर शेकून घेणार आहे अगदी एखाद्या मिनटात दोन्ही बाजूने छान अशा शेकल्या जाते आणि खूप छान टेस्ट लागते आणि झटपट असं सँडविच तयार होते बघा तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि यावर आता दोन्ही बाजूने हे छान असं शेकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या लोखंडाच्या तव्यावर पण हे होते चिपकत नाही मी डोशाचा तवा घेतलेला आहे पण हे पोळीच्या तव्यावर पण होतात आता मधून मी थोडं कापून घेता याला सँडविचचा आकार देऊन घेत आहे असं तव्यावर असतानाच बघा चाकूच्या सहाय्याने आणि याला दोन भागामध्ये डिवाईड केलेलं आहे हे पण शेकून झालेलं आहे दोन्ही बाजूनी आणि कापून पण घेतलेलं आहे चला तर मग दोन्ही सँडविच तयार झालेले आहे तव्यावरचं पण तयार झालेलं आहे आणि टोस्टरचं पण तयार झालेलं आहे तुम्हाला मी टोस्टरमधलं पण काढून दाखवणार आहे अगदी सारखेच झालेले आहे कुठेही दोघांमध्ये फरक झालेला नाही आणि बघा खूप हेल्दी पण सँडविच तयार झालेले आहे मुलांना टिफिनमध्ये द्यायला असो की घरी सकाळी नाश्तासाठी असो हे सँडविच तुम्ही नक्कीच बनवून बघू शकतात बघा मी तुम्हाला तोडून आहे अगदी मस्त चिजी झाले आहे आणि आत एकदम मॅगी पण दिसतं आहे हे टोस्टरमध्ये बनवलेलं सँडविच आहे आता तुम्हाला मी तव्यावर बनवलेलं सँडविच पण तोडून दाखवणार आहे बघा अगदी मस्त झालेलं आहे मॅगी एकदम मस्त बाहेर आलेली आहे आणि चीज पण बाहेर आलेलं आहे हे बघूनच मुलं खाणार आहे बघा अगदी तुम्हाला मागून मागून खातील एवढे सँडविच खूप टेस्टी होणार आहे हे पण सँडविच मी तुम्हाला अगदी चीजी झालेलं आहे तोडून दाखवते बघा मग मुलांना फक्त मॅगी करून देण्यापेक्षा जर हेल्दी पद्धतीने मॅगी आणि आपण या पद्धतीने नाश्ता बनवून दिला तर मुलंही खुश आणि आपणही समाधानी की मुलांच्या पोटात भाज्या पण गेल्या चीज गेला आणि सगळ्या पद्धतीने मुलं टिफिन संपवून येणार आहे कारण मुलांना हे खूप आवडणार आहे मग चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद